विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विशिष्ट उष्माधारितेचं मापन कसं केलं जातं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला प्रथम उष्णतेची देवाणघेवाण समजणं गरजेचं आहे। जेव्हा आपण एखादा उष्ण धातूचा गोळा पाण्यामध्ये सोडतो त्यावेळी उष्ण धातूचा गोळा उष्णता गमवतो आणि पाणी उष्णता ग्रहण करते। याच्या उलट आता पाणी गरम आहे, त्या गरम पाण्यामध्ये थंड धातूचा गोळा जर आपण सोडला तर आता काय होईल, पाणी उष्णता गमवेल आणि धातूचा गोळा उष्णता ग्रहण करेल। हे झालं उष्णतेचं देवाणघेवाण, म्हणजे उष्णता नेहमी उष्ण पदार्थाकडून थंड पदार्थांकडे वाहते हे आपल्या लक्षात आलं। मग आता विशिष्ट उष्माधारितेचं मापन करायचं असेल तर त्यासाठी एका धातूचा गोळा, एक धातूचा गोळा ज्याला गरम केलेला आहे तो आपण एका कॅलरी मापेमध्ये सोडला। आता ह्या ठिकाणी काय होतं बघा, कॅलरी मापी आहे ती तांब्याची असते आणि त्या कॅलरी मापेमध्ये पाणी ठेवलेलं आहे। मग अशा कॅलरी मापेमध्ये जेव्हा आपण धातूचा गोळा सोडू, आता इथं उष्णतेचं देवाणघेवाण कशी होईल, धातूचा गोळ्याचं तापमान सर्वात जास्त आहे, तो धातूचा गोळा उष्णता गमवे आणि कॅलरी मापेमधील पाणी जे आहे ते उष्णता ग्रहण करेल। त्याचबरोबर कॅलरी मापी ही तांब्याची बनलेली आहे, ते तांब सुद्धा उष्णता ग्रहण करेल। मग बघा, स्थायूने गमावलेली उष्णता म्हणजेच त्या धातूच्या गोळ्याने गमावलेली उष्णता बरोबर पाण्याने ग्रहण केलेली उष्णता अधिक कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता। आता क्यू म्हणजेच स्थायूने गमावलेली जी उष्णता आहे ती आपल्याला या सूत्राने मिळेल, स्थायूचे वस्तुमान गुणिले त्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील घट। नंतर पाण्याने ग्रहण केलेली उष्णता ही कशाने मिळेल, पाण्याचे वस्तुमान गुणिला विशिष्ट उष्माधारकता गुणिला तापमानातील वाढ, आणि कॅलरी मापेने ग्रहण केलेली उष्णता बरोबर कॅलरी मापेचे वस्तुमान गुणिला विशिष्ट उष्माधारकता म्हणजे तांब्याची विशिष्ट उष्माधारकता आणि तापमानातील वाढ। हे दोघांचं तापमान काढल्यानंतर क्यू बरोबर Q1 प्लस Q2 या सूत्राने आपल्याला पदार्थाची विशिष्ट उष्माधारकतेचं मापन करता येईल।